अभिनंदन महाराष्ट्राचे. अंबाजोगाई तालुक्यातल्या कुंभेफळ जिल्हा परिषद शाळेतल्या शिक्षिका मीरा रामहरी गुळभिले यांना नुकताच सोलापूरमधल्या साई समर्थ फाउंडेशनचा महाराष्ट्र शासन राज्यस्तरीय आदर्श शिक्षिका पुरस्कार जाहीर झाला आहे. मीरा गुळभिले यांची शिकवण्याची पद्धत आणि विद्यार्थ्यांसोबत जमलेली गट्टी या पुरस्काराला कारणीभूत ठरली आहे. पाहूया. अंबाजोगाई तालुक्यातील कुंभेफळ येथील जिल्हा परिषद शाळा ही आगळीवेगळी शाळा आहे. या शाळेनं एक वेगळं पण जपलंय, ते म्हणजे आदर्श शिक्षक या ठिकाणी असल्याने या शाळेतील विद्यार्थी सुट्टीत सुद्धा शाळेमध्ये येतात आणि शिक्षण घेतात. त्यातच या ठिकाणी शाळेतील शिक्षकांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार मिळतोय, हे या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बाब आहे. अध्ययनाचा लढा लागलेले हे विद्यार्थी पहा, याचं एकमेव कारण म्हणजे यांना शिकवणाऱ्या मीरा गुळभिले नावाच्या शिक्षिका. या मुलांसोबत या शिक्षिकेची इतकी काही गट्टी जमलीये की हे विद्यार्थी त्यांच्या हक्काच्या मे महिन्याच्या सुट्टीत शाळेत येऊन तासिका पूर्ण करतायत. खरं तर जिल्हा परिषदेच्या या शाळेत 379 विद्यार्थी शिकतात. जिल्हा परिषदेच्या या शाळेत 15 शिक्षक विद्यार्थ्यांना शिकवण्याचं काम करतात. अध्यापनाच्या क्षेत्रातल्या त्यांच्या या अद्वितीय कामगिरीबद्दल त्यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षिकेचा पुरस्कार जाहीर करण्यात आलाय. आम्हाला इंग्रजीमध्ये गुळभिले मॅडम शिकवत होत्या. त्यांनी आम्हाला खूप चांगली प्रेरणा देऊन आम्हाला शिकवले. आज ही शाळा खूप बोलकी आहे, त्यामुळे आम्हाला ही शाळा खूप आवडते. जरी आमच्या शाळेला सुट्ट्या लागल्या तरी पण आम्हाला ह्या शाळेमध्ये येऊन आम्हाला खूप आनंद मिळतो. खरं तर अंबाजोगाई मधल्या कुंभफेळ गावातली ही शाळा केवळ पहिली ते सातवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी चालवली जाते. असं असलं तरीही या शाळेला ISO मानांकन प्राप्त झालंय. मीरा यांना उत्तम इंग्रजी येत असल्यानं त्यांनी सर्वात आधी विद्यार्थ्यांच्या मनातला इंग्रजीबाबतचा असलेला बागुलबुवा दूर केला. त्यांच्या मनातली आंतरराष्ट्रीय भाषेबद्दलची भीती आणि गैरसमज दूर केल्यानं विद्यार्थ्यांनी साहजिकच त्यांच्यासोबत गट्टी जमवली. आणि ही गट्टी जमल्यानंतर मीरा याच विद्यार्थ्यांच्या आवडत्या शिक्षिका ठरल्या. इंग्रजी हा विषय खूप आवडतो. इंग्रजीला आम्हाला गुळभिले मॅडम शिकवतात व इंग्रजी अतिशय सोपी आहे. आम्हाला ह्या शाळेतून जाऊ वाटत नाही. या शाळेमध्ये काम करताना अतिशय आता आनंद होतोय की यापूर्वी पण मला 2 पुरस्कार मिळालेले आहेत. एक जीवनगौरवचा आदर्श शिक्षिका पुरस्कार आणि नगरचा आहे तो उत्कृष्ट शिक्षिका पुरस्कार, आणि हा 3रा पुरस्कार आहे. विद्यार्थी त्याचबरोबर आमच्या शाळेच्या मुख्याध्यापिका रामधामी मॅडम तसेच माझे जे सर्व सहकारी आहेत हे सर्वजण कुठलाही उपक्रम असो, अध्यापनाविषयी असो किंवा सहशालेय उपक्रम असो, सर्व कामामध्ये मदत करतात. अतिशय सर्वांचं मोलाचं सहकार्य आहे. विद्यार्थ्यांसह पालकांचा जिल्हा परिषद शाळेकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला तो मीरा गुळभिले यांच्यामुळे. शिक्षणाचे उत्तम धडे देत चांगले विद्यार्थी घडवणं हे मीराताईंनी उराशी बाळगलेलं स्वप्न. ग्रामीण भागात आजच्या घडीला जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थ्यांचा ओढा वाढू लागलाय, तोही त्यांच्यामुळेच. आत्ताच बघितलं तर गुळभिले मॅडम यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार या ठिकाणी मिळालेला आहे. या शाळेच्या मुख्याध्यापिका रामदेव मॅडम यांनासुद्धा राष्ट्रपती पुरस्कार मिळालेला आहे. खूप या ठिकाणची टीम शिक्षणाच्या बाबतीत कार्यरत आहे आणि त्यांच्या माध्यमातूनच आता या ठिकाणी शिक्षकांच्या आणि गावकऱ्यांच्या मदती गावकऱ्यांचा उत्साह बघून आणि शिक्षकांची या ठिकाणचं कर्तृत्व आणि मेहनत बघून या ठिकाणची शाळेची आंतरराष्ट्रीय ओजे स्कूल म्हणून निवड झालेली आहे. विद्यार्थ्यांना उत्तम शिक्षक मिळाल्यामुळेच त्यांची गुणवत्ता उंचावल्याचं मुख्याध्यापिका अभिमानाने सांगतात. एवढंच नाही तर या शाळेतल्या शिक्षिका उत्तम विद्यार्थी घडवत असल्याचा त्यांना गर्व आहे. ते मीरा गुळभिले यांना जो पुरस्कार मिळालेला आहे ती त्यांच्या कार्याची पावती आहे, कारण त्या राष्ट्रीय शैक्षणिक सामाजिक सर्व चौफेर अशा बाजूने त्या कार्य करतात. विद्यार्थ्याच्या सर्वांगीण विकासासाठी त्या झटत असतात आणि म्हणूनच त्यांना या समर्थ फाउंडेशनतर्फे त्यांना राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त झालेला आहे. आणि खरोखरच हा पुरस्कार म्हणजे आपल्या कार्याचा अर्क असतो.
एक आपल्या समाजाने भरभरून दिलेली दाद असते आणि शाबासकीची एक त्यांच्या पाठीवर थाप असते तशी त्यांना ती मिळालेली आहे. यापूर्वीही मीरा गुळभिले यांना औरंगाबाद मधल्या जीवन गौरव आदर्श शिक्षिका पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं, तर आता साई समर्थ फाउंडेशनचा राज्यस्तरीय आदर्श शिक्षिका पुरस्कार त्यांना जाहीर झालाय. मीरा गुळभिले यांचा आदर्श इतर जिल्हा परिषदांमधल्या शिक्षक आणि शिक्षिकांनी घेतला तर भविष्यात सशक्त भारताची निर्मिती होईल यात शंकाच नाही. नागेश अवताडे, AM न्यूज, अंबाजोगाई, बीड. AM न्यूज, स्पंदन, महाराष्ट्राचे.